राज ठाकरे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे तडफदार आणि आक्रमक नेतृत्व. मात्र या आक्रमक नेत्याने आपण कोणाला घाबरतो हे आता सांगितलंय. राज ठाकरे कोणाला घाबरत असतील असं एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून वाटत नाही. मात्र त्यांनीच या संदर्भातली कबुली दिली आहे. कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानांची आपल्याला भीती वाटते अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. पुण्यातील ओतूरमध्ये राज ठाकरे माजी आमदार कै श्रीकृष्ण तांबे कुस्ती आखाड्याचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी तुमच्या हस्ते कुस्ती लावणार आहोत असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर लगेचच माझ्या हातून कुस्ती लावायची म्हणजे काय करायचं असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच मी कुस्ती लावायला आलो आहे लढायला नाही, तेव्हा जरा सबुरीने घ्या अशी विनंती आखाड्यातल्या पैलवानांना राज ठाकरेंनी केली आहे. नाहीतर सगळे मिळून मलाच रिंगणात घ्याल आणि लंगोटीवर घरी पाठवाल. घरी गेल्यावर बायकोने पाहिलं तर विचारेल घरात कोण आले असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली. यावेळी राज ठाकरे यांनी आपण पैलवानांना घाबरतो त्यांची भीती वाटते अशी प्रांजळ कबुली सुद्धा दिली आहे. व्यवस्थित होईल आणि मग कुस्त्या सुरू होतील. माझ्या हाताने कुस्ती लावायची म्हणजे काय करायचं? हे सगळे मिळून मला काय घेणार नाही. आता मी आता लंगोट्यावरती आपल्या घरी जायचं, बायकोला कळायचं राहिलं घरात कोण आलाय. पण पैलवान म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, पैलवानात दुसरा जी माणूस आला कुस्ती खेळायला आखाडा बिखाडा म्हटलं तर जर समजा निवडणूक खेळवायची असेल तर समोर कोणी येऊ देता का मध्ये खबरदारी घेणार का? हे ज्याला जेव्हा जाहीर करायचं जाहीर करू ज्याला विचार करायचा विचार करू. परंतु मला असं वाटतं आपण कुस्ती करायला काय आखाड्यात सुरुवात करावी. मी तिथे येऊन लावावी कुस्ती असं तुमचं म्हणणं आहे, शांततेत घ्या एवढीच फक्त माझी विनंती आहे. मी कुस्ती लावायला आलोय करायला नाही, त्याच्यामुळे